आहार व्यापाऱ्यांच्या वतीने आज जनकल्याण रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकट काळात रक्ताची गरज भागवणे अतिशय जिकिरीचे होत असताना महाडच्या व्यापाऱ्यांनी पुढे केलेला हा मदतीचा हात मोलाचा ठरला आहे. रक्तदान शिबिर आणि त्यानंतर रक्तदानाची जी साखळी आहे ती न तुटता आणि व्यापारी हे लोक नुसता व्यापार न करता त्यांची व्यापारी म्हणजे सामाजिक बांधिलकी आहे ती बांधिलकी जपण्यासाठी हे आपण खास कार्यक्रम ठेवला होता. या सगळ्यांचं सहकार्य चांगलं भेटले. तसंच उद्देश आमचा पुढे दर महिन्याला आम्ही घेऊ आणि असंच महाराजची सेवा आम्हाला करते आम्ही प्रयत्न करू. जनकल्याण रक्तपेढी ही कोकणातील अग्रगण्य रक्त संकलन व वितरित करणारी संस्था असून दिवसेंदिवस या रक्तपेढीमार्फत नवनवीन आवश्यक सुविधा जनतेकरता देण्याचा प्रयत्न सुरू असतो. उत्तम प्रकारे खबरदारी घेत शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कॅम्प यशस्वी करण्याचा कार्यक्रम आपण केलेला आहे. संघटनेच्या सर्व रक्तदात्यांना ठराविक वेळेच्या अंतरानंतर रक्तपेढीमध्ये बोलवून त्यांचा आपण सर्व तपासण्या करून रक्तदानाचा आपण घेत आहोत आणि याबद्दल त्यांचं निश्चितच कौतुक करावं असं आहे. त्यांचं असं आव्हान आहे की महाराष्ट्र व्यापारी असोसिएशनतर्फे जसं रक्तदान शिबिर आज आपण घेत आहोत भविष्यातही अशा अनेक सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन करून रक्तपेढीचा साठा मुबलकतेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे. दिवसेंदिवस कोरोनाच्या उपचारात व इतर गरजेपोटी रक्ताची गरज पुरवणे अवघड होत असल्याने जनतेला जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार. जनकल्याण रक्तपेढीतर्फे सगळ्या तमाम आपल्या भागातील रक्तदात्यांना आणि नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहे. येणाऱ्या कालावधीत 18 ते 45 या वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला लस घेतल्यानंतर 14 दिवस रक्तदान करता येणार नाही. आपल्या भागात 18 ते 45 या वयोगटात साधारण 75% नागरिक येतात. 75% एखादा वर्ग रक्तदानासाठी पात्र ठरत नाही ठराविक दिवसाकरता. ही गोष्ट खूप अडचणीची आहे पण लसीकरणही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे लसीकरण तर आपल्याला करायचेच आहे पण लसीकरणाबरोबरच आपल्याला रक्तदान देखील करायचे आहे आणि आपल्या भागातील रक्तसेवा देखील अबाधित ठेवायची आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी ओळखून लसीकरणापूर्वी रक्तदान करावे किंवा लसीकरण झाल्यानंतर 14 दिवसातून दुसरा डोस घ्यायच्या आधी परत एकदा रक्तदान ज्यांना शक्य आहे त्यांनीही करावे जेणेकरून आपल्याला स्थानिक भागातील आपली रक्तसेवा अबाधित ठेवण्यास मदत होईल. धन्यवाद. आज झालेल्या रक्तदान शिबिरात 42 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यात प्रत्येक उपक्रमात सहकार्याची जबाबदारी घेणारे उदय दळवी यांनी आपलं 75वं रक्तदान केलं आहे. त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.